आग्रा येथील धर्मांतराच्या मुद्द्यावर आजही लोकसभेमध्ये गोंधळ झाल्याचं चित्र आपण बघतोय. आग्रा धर्मांतरावरून लोकसभेत पुन्हा गोंधळ उडालेला आहे. आग्र्यामधल्या या धर्मांतरावरून सलग दुसऱ्या दिवशी संसदेत गदारोळ उत्पन्न झाला असं म्हणायला काहीच हरकत नाही. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास निलंबित करण्याची मागणी करत हा गोंधळ घालण्यात आला आहे. अध्यक्षांनी मात्र मागणी फेटाळली होती आणि त्यामुळे आपण बघतोय की हा जो मुद्दा आहे धर्मांतराचा यावरून लोकसभेत प्रचंड गोंधळ असा निर्माण झालेला आहे. विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी देखील अर्थातच आक्षेप घेतलेला आहे यावरती. आग्र्यामध्ये ज्या तऱ्हेनं धर्मांतर झालेलं होतं, काही व्यक्ती हिंदू धर्मामध्ये कन्व्हर्ट झाले होते आणि त्यावरून अर्थातच अशा प्रकारे त्याला एक राजकीय रंग आल्याचं या धर्मांतराला आपण बघतोय. लोकसभेची ही थेट दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर बघतो आहोत. Of adjournment motion from Srimati Ranjit Ranjan. अध्यक्षांनी या संदर्भात मागणी फेटाळलेली आहे. दरवेळी कामकाज रद्द करणं गैर आहे असं देखील नायडूंनी म्हटलं. एखादा मुख्य मुद्दा येतो आणि त्यावरती कामकाज रद्द होतं त्यापेक्षा त्यावरती बोलणं खूप गरजेचं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. आग्र्यामध्ये आपल्याला आठवत असेल and this is a very important matter because this conversion which is going on and everybody is giving statements outside the house. mera kehna ye hai ye mamla gambhir mamla jo sadasya uthana chahte uske bare mein charcha karne ke liye sarkar ko koi aapatti nahi hai magar har ek din question aur suspend karna har ek din अर्जेंट मोशन देना ये उचित नहीं है. अनुभवी लोग है, इतना साल सरकार में रहा, अब बाद में नोटिस दे दीजिए, आप अनुमति दीजिए, चर्चा करेंगे. धर्म परिवर्तन को रोकने के लिए क्या करना, हम सब लोग मिलकर चर्चा करके कानून लाए, सरकार को कोई आपत्ति नहीं है. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.